नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला उद्या मार्केट ट्रेड करू शकतं आणि कुठं आपल्याला बाईंग आणि सेलिंगची अपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये मिळू शकते याची चर्चा आपण काय करत असतो मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. आज मित्रांनो, बँक निफ्टी जो आहे तो परत एकदा साईडवेज झालेला आहे. आज सकाळी मार्केटच मुळात गॅप ऑफ ओपन झालं होतं आणि हे मार्केट जे आहे ते सकाळी गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केटने जी आज रेंज तयार केली होती, सकाळी बँक निफ्टी ओपन तयार झाला होता 14,760 ला. त्यानंतर बँक निफ्टीने जो हाय तयार केलाय 14,860, म्हणजे बँक निफ्टी ओपन झाल्यानंतर फक्त .100 पॉईंट वरती केलाय. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीने मित्रांनो जो लो तयार केलाय 34,593 चा काय केलाय, लो तयार केलाय. आणि एकूण जर आज बँक निफ्टीची जर रेंज बघितली ओपन टू हाय, तर तुम्हाला ऑलमोस्ट 253 पॉईंटची जी आहे ती बँक निफ्टीने त्या ठिकाणी रेंज तयार केलेली दिसून येईल क्लिअरली. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक बँक निफ्टीचा जर विचार करायचा तर पाठीमागच्या मित्रांनो 3 ट्रेडिंग सेशन पासून बँक निफ्टी जो आहे तो 300 पॉईंटपेक्षा जास्तीची मुवमेंट तुम्हाला अपसाईडला आणि डाऊन साईडला त्या ठिकाणी दिलेली दिसून येत नाही. म्हणजे हाय आणि लो ह्याच्यातलं जर डिस्टन्स बघितला बँक निफ्टी फक्त 300 पॉईंटचा पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून, आणि एव्हरेज 10 डेज जर ही रेंज काढली तर ती ऑलमोस्ट 500 पॉईंटची असेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे मित्रांनो, उद्या देखील मार्केटमध्ये याच पद्धतीचं ट्रेडिंग सेशन जे आहे ते राहण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त जी आहे ती त्या ठिकाणी वाढते. मार्केटमधली जी वोलॅटिलिटी जी आहे ती तुम्हाला कुठेतरी कमी होताना या ठिकाणी दिसून येईल. त्याचबरोबर जर बघायचं झालं मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचं काय केलं आज निफ्टीनं ते पण काय करा पहिल्यांदा बघून घ्या, त्याशिवाय तुम्हाला उद्या ट्रेड कसा करायचा हे लक्षात येणार नाही. मित्रांनो, आज निफ्टी जे मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बुलिश कॅन्डल जे आहे ते तयार झाले. निफ्टी सकाळी 15,874 ला ओपन झाला, त्यानंतर निफ्टीनं जो हाय तयार केलाय 15,892 चा हाय तयार केलाय, आणि निफ्टीचा लो तयार झालाय 15,838, आणि निफ्टी क्लोज झालाय 15,887 ला. काय झालाय, निफ्टी क्लोज झालाय. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं की बाबा मंडेला जो आपला व्ह्यू होता मार्केटवर हा पूर्ण टेक्निकली जर सेटअप होईल तर बँक निफ्टीचा तर ते बँक निफ्टीचा विशेषतः बेरिश व्ह्यू होता आणि आपल्याला मार्केट आज पडणं अपेक्षित होतं. पण त्यासाठी मी एक महत्वाचं तुम्हाला हिंट देखील देतो की बाबा मार्केट कुठं ओपन होतं हे खूप महत्वाचं आहे. आणि मित्रांनो, आज मार्केट काय झालं, डायरेक्ट आपल्याला बँक निफ्टी जो आहे तो 34,672 वरून बाय करायचं होतं आणि मार्केट ओपन झालं गॅप ऑफ, आणि त्यानंतर आपलं जे पहिलं टार्गेट होतं 34,833 ह्याच्यावरती मित्रांनो बँक निफ्टी दिवसभर सस्टेन झाला नाही, ह्या रेंजला या ठिकाणी थांबला होता. आणि लोअर साईडला मित्रांनो आपली जी लेवल होती बँक निफ्टीची 34,672 ह्या रेंजमध्ये दिवसभर बँक निफ्टीनं काय केलं होतं त्या ठिकाणी ट्रेड. ऑलमोस्ट दिवसभराची जर रेंज बघितली बँक निफ्टीची तर मित्रांनो 100 पॉईंट बँक निफ्टी हलत होता. या पार्श्वभूमीवर आपण 3 बँक निफ्टीचे कॉल दिले होते. पहिल्या कॉलमध्ये आपल्याला ऑलमोस्ट 30-35 पॉईंटची मुवमेंट मिळाली होती, पण त्या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलं नव्हतं. त्यानंतर 2 पुट ऑप्शन मध्ये आपण एकाच वेळेला ट्रेड घेतला होता एका पाठोपाठ एक, त्याच्यामध्ये पण आपले एसएल जे आहे ते हिट झाले होते. म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी एवढा बेटर झालेला नाही. आणि दुसरं मित्रांनो, मी निफ्टीसाठी जी आज रेंज दिली होती एक्झॅक्ट ह्याच रेंजमध्ये जे आहे ते दिवसभर मार्केटनं काय केले काम केलं, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला निफ्टीमध्ये एंट्री घ्यायची होती कितीला एंट्री घ्यायची होती 15,811 ला. मार्केट ओपन कुठे झालं, डायरेक्ट गॅप ऑफ ओपन झालं 15,887 आपलं थर्ड टार्गेट होतं. ऑलमोस्ट 70 पॉईंट म्हणजे साधारणतः 8 ते 10 पॉईंट त्याच्या खाली मार्केट ओपन झालं होतं. आणि त्यानंतर मार्केट जे दिवसभर आपली जी रेंज होती ह्या वरच्या 2 टार्गेटमध्ये मार्केट ट्रेड करत राहिलं, म्हणजे 15,847 ते 15,880 ह्या रेंजमध्येच मार्केट जे आहे ते दिवसभर काय झालं त्या ठिकाणी ट्रेड केलं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे आज एक ऑप्शन बायरच्या दृष्टीने जर विचार केला तर एक वाईट दिवस जो आहे तो ऑप्शन बायरसाठी होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, इथून पुढच्या काळात तुम्हाला हा अनुभव जो आहे तो सातत्याने येणार आहे, कारण का ऑप्शन बायर जो आहे या ऑप्शन बायरला मार्केटमध्ये पैसा कमवणं खूप चॅलेंजिंग असतं खरं सांगायचं. म्हणजे आणि तुम्ही जर अशा मार्केटमध्ये जर पैसा कमवला असेल तर खरंच लाजवाब आहे हे मी स्पष्ट सांगतो. कारण कसं असतं माहिती का, बँक निफ्टीमध्ये आपल्याला किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये इंडेक्समध्ये ट्रेडिंग करत असताना रोज 50 पॉईंट 70 पॉईंट 80 पॉईंटची मुवमेंट मिळत असते. ही मोठी मुवमेंट मिळण्याची प्रोबॅबिलिटीज मिळत आपली 15-20% आहे. आणि ही मुवमेंट तुम्ही जर 100% खरं असाल बरोबर असाल तर तुम्हाला मिळू शकते. अदरवाइज बऱ्याच वेळेला मार्केट 70-80% टाइम साईडवेज राहतं एका रेंजमध्ये मार्केट ट्रेड करतं, आणि ज्या ज्यावेळेला मार्केट एका रेंजमध्ये ट्रेड करेल त्या प्रत्येक वेळेला मित्रांनो आपण ट्रॅप होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, उद्या जर आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर उद्यासाठी आपल्या कुठल्या लेवल्स महत्वाचे आहेत हे पण काय करूया आपण या ठिकाणी समजून घ्या. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं आजचं ऑप्शन चेनमध्ये कशा पद्धतीचा बदल झालाय, ऑप्शनचं सेटअप कशा पद्धतीने झालंय हे काय करावं लागेल त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला बघावं लागेल हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीला 34,800
आणि 35,000 या स्ट्राइक प्राइसला कॉलचा खूप मोठा ओपन इंटरेस्ट आहे. या ठिकाणी क्लिअरली आज कॉल रायटिंग झालेलं दिसून येते. त्याचबरोबर चेंज इन ओआयचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ओपन इंटरेस्ट जो आहे आज 34,800 असेल, 34,900 असेल, 35,000 या स्ट्राइक प्राइसला झालेलं दिसून येते. त्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की उद्या जर बँक निफ्टी समजा गॅप ऑफ ओपन नाही झाला, साधारणतः 34,700 आसपास जर बँक निफ्टी ओपन झालेला दिसला आणि उद्या जर बँक निफ्टी आउटसाइडला जायला निघाला तर बँक निफ्टीला मित्रांनो 34,800, 34,900, 35,000 या तिन्ही स्ट्राइक प्राइसला खूप मोठं चॅलेंज फेस करावं लागणार आहे किंवा मार्केटला रिस्ट्रिक्टेड अपसाइड जे आहे ते त्या ठिकाणी क्लिअरली असणार आहे. दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर ऑप्शनचा डेटा बघितला, ऑप्शन चेंज जर तुम्ही बघितली तर त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये आजच्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठं तर पुट रायटर जो आहे त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन जे आहे ते कमी असलेलं दिसून येते. विशेषतः बँक निफ्टीमध्ये 34,500 या स्ट्राइक प्राइसला काही प्रमाणात ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यानंतर 34,000 म्हणजे ऑप्शन चेंज मध्ये देखील अजून देखील मित्रांनो बँक निफ्टीसाठी 34,000 रेंज आहे. जो 100-day एक्सपोनेंशियल मूव्हिंग एव्हरेज आहे जो अपट्रेंड बँक निफ्टीचा सिक्युअर करतोय ती रेंज अजून देखील ओपन असलेली त्या ठिकाणी दिसून येते. आणि मित्रांनो बँक निफ्टी जर उद्या समजा 34,700 खाली जर क्लोज झाला ओपन झाल्यानंतर तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला लोअर साईडला जाताना क्लिअरली दिसेल. कारण का सर्वात मोठा पुट रायटर जो आहे तो बँक निफ्टीचा तो सध्या 34,700 आहे. आणि मी सकाळी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सांगितलं बाबा बँक निफ्टीसाठी साधारणतः 34,700 ते 34,800 ही रेंज काय त्या ठिकाणी महत्वाची आहे. आणि ह्या रेंजमध्ये जास्त तर वेळ मार्केटने काय केलं होतं, टाइम स्पेंड केला आणि एंड ऑफ द डे मार्केट देखील क्लोज कुठे झाले, 700 वरती झाले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये खूप महत्वाची एक मुवमेंट आहे, रेंज आहे. निफ्टीला आजही मित्रांनो विशेषतः सपोर्ट जर बघितला तर मित्रांनो निफ्टीला 15,800 या स्ट्राइक प्राइसला स्ट्रॉंग सपोर्ट तयार झालाय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट कुठे आहे सध्या, 15,800 ही जी स्ट्राइक प्राइस आहे या ठिकाणी निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर चेंज इन ओआय देखील आज 15,800 ह्याचा अर्थ असा होतो की उद्या एनिहाव काय जरी झालं तर निफ्टी जो आहे तो 15,800 खाली आपल्याला जाणं अपेक्षित नाही. त्याचबरोबर मित्रांनो इंडेक्सचा जर विचार केला निफ्टीचा तर इव्हन 15,900, 15,850 या स्ट्राइक प्राइसला देखील निफ्टीमध्ये आज जे आहे ते पुट रायटिंग झाले. आणि निफ्टीमध्ये पुट रायटरचं कन्व्हिक्शन जे आहे ते खूप जास्त आहे. त्याचा अर्थ निफ्टी उद्या देखील तेजीमध्ये असण्याची शक्यता आहे. पण बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा ऑप्शनचा सेटअप असेल आणि टेक्निकल सेटअप या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअरली वीक असलेल्या दिसून येतील. आणि निफ्टीला मित्रांनो 15,900 या स्ट्राइक प्राइसला एक मोठा रेजिस्टन्स आहे. 15,910 वरती जर निफ्टी निघाला तर तिथे एक अपसाईडचा तुम्हाला चांगली मुवमेंट काय होऊ शकते त्या ठिकाणी मिळू शकते. मग ह्या लेवल कुठल्या आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकता येईल हे काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूया. मी तुम्हाला ह्या लेवल सगळ्या समजावून सांगतो आणि ह्या लेवलवरती काय करा त्या ठिकाणी उद्या तुम्ही ट्रेड टाका. मित्रांनो तुम्ही ह्या मी दिलेल्या लेवलवरती ट्रेड टाकत असताना तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सला कशा पद्धतीने ट्रेडिंग करायचं असतं हे कंपल्सरी त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर मित्रांनो ते माहीत नसेल की बाबा सपोर्ट काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, सपोर्ट रेजिस्टन्सला कशा पद्धतीचं काम करायचं असतं आणि ऑप्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स काय असतो हे जर माहीत नसेल तर ते पहिल्यांदा तुम्ही काय करा, शिकून घ्या, समजून घ्या, त्याचनंतर तुम्हाला ह्या लेवलवरती मित्रांनो प्रॉपर काम करता येईल. मित्रांनो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तेव्हा बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला 15,800 ही जी स्ट्राइक प्राइस आहे या ठिकाणी आज देखील खूप मोठा ओवाय जो आहे तो त्या ठिकाणी होल्ड करतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि उद्या मित्रांनो आपला निफ्टीवरती जो व्ह्यू आहे हा बुलिश असणार आहे. कुठून निफ्टीवरती व्ह्यू बुलिश असणार आहे तर मित्रांनो ही लेवल खूप महत्वाची आहे हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. बँक निफ्टी जो आहे बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं किंवा बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे कुठं 34,831 वरती जर बँक निफ्टी निघाला तर मित्रांनो एक पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या ऑलरेडी बँक निफ्टीला 34,800 या स्ट्राइक प्राइसला ओआय चेंजचा रेजिस्टन्स आहे आणि आपल्याला बँक निफ्टी उद्या बाय कुठून करायचं आहे 34,831 वरती जर बँक निफ्टी निघाला तर बँक निफ्टीमध्ये जरूर आपल्याला एक बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला जे पहिलं टार्गेट देईल तो 34,890 पर्यंत काय करेल बँक निफ्टी टार्गेट देईल. आणि समजा बँक निफ्टी मित्रांनो उद्याच्याला साधारणतः 35,060 वरती जर होल्ड झाला या ठिकाणी काय म्हणतोय मी या ठिकाणी ह्या रेंजचा जर वरती होल्ड झाला बँक निफ्टी तर मात्र तुम्हाला काय होऊ शकते चांगली शॉर्ट कव्हरिंग रॅली जी आहे ती साधारणतः 35,400 पर्यंत ऑनवर्ड रॅली जी आहे ती काय होईल त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टीला शॉर्ट कुठून करायचं आहे तुम्हाला तर मित्रांनो बँक निफ्टीला शॉर्ट खरं तर आपल्याला 34,600 खाली करायचं पण 34,600 खाली जर बँक निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर तिथं परत लगेच डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये मित्रांनो 34,500 या स्ट्राइक प्राइसला ऑप्शनचा सपोर्ट आहे.
त्यामुळे तुम्हाला शॉर्ट करायला बँक निफ्टीमध्ये संधी थोड्या कमी आहेत, किंवा खूप मोठ्या मुवमेंट नंतर काय करावं लागेल त्या ठिकाणी निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन जी आहे ती काय करावी लागेल घ्यावी लागेल. पण तरी पण मित्रांनो, आपण एक अग्रेसिव्ह ट्रेडर म्हणून जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर 34,655 खाली बँक निफ्टी जर निघाला, 34,655 बिलो जर बँक निफ्टी निघाला तर काय करू शकता तुम्ही, बँक निफ्टीला जरूर त्या ठिकाणी सेल करायचा प्रयत्न करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो पहिलं टार्गेट जे 34,022 पहिलं टार्गेट भेटेल, आणि बँक निफ्टी जर समजा 34,460 खाली जर होल्ड झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो परत एकदा बँक निफ्टी 34,100 पर्यंत काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअरली जाताना दिसून येईल. ह्या मित्रांनो मी काय लेवल सांगितलं, हा लेवल पहिल्यांदा काळजीपूर्वक बघा ऐका आणि त्या लेवलनुसार काय करा त्या ठिकाणी तुम्ही उद्या ट्रेड टाका. तुम्हाला डेफिनेटली एक चांगला बेनिफिट जो आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होईल त्या ठिकाणी होईल. मित्रांनो उद्या जर निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टी कुठून बाय करायचं तुम्हाला, तर मित्रांनो निफ्टी उद्या साधारणतः 15,910 वरून निफ्टीला काय करायचं, बाय करायचं तुम्हाला. निफ्टी बाय अबाव 15,910 वरून काय करायचं आहे, बाय करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते निफ्टीला मित्रांनो 15,953 काय होईल त्या ठिकाणी पहिलं टार्गेट भेटेल. आणि समजा बँक निफ्टी जर ह्याच्या वरती निघाला तर त्या ठिकाणी 15,992 देखील तुम्हाला स्क्रीनवरती जे आहे ते टार्गेट येताना क्लिअरली त्या ठिकाणी दिसून येईल. कारण का अजून देखील मित्रांनो मार्केटचा जर विचार केला तर मार्केटसाठी खूप टफ रेजिस्टन्स जो आहे तो 15,900 आणि 16,000 या स्ट्राईक प्राईसला आहे. आणि मित्रांनो निफ्टीवरती जर शॉर्ट पोझिशन बनवायचं असेल, निफ्टीवरती जर शॉर्ट व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू कुठून बनतो तुमचा, तर मित्रांनो निफ्टी जर उद्या समजा 15,866 खाली जर निफ्टी निघाला तर निफ्टीला जरूर सेल करा, म्हणजे पुट ऑप्शन मध्ये ट्रेड करा. त्या सिनारीवरती तुम्हाला पहिलं जे निफ्टीमध्ये टार्गेट भेटेल मित्रांनो या ठिकाणी साधारणतः जर बघितलं तर 15,813 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल. पहिलं टार्गेट कुठं भेटणार आहे तुम्हाला 15,813 काय होईल तुम्हाला पहिलं स्क्रीनवर टार्गेट भेटेल. आणि निफ्टी जर समजा ह्या रेंजचा जर परत खाली निघाला तर निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला दुसरं टार्गेट जे भेटेल साधारणतः या ठिकाणी 15,764 टार्गेट भेटेल. 15,764 हे काय होईल त्या ठिकाणी टार्गेट भेटेल. या टार्गेटसाठी काय करू शकता तुम्ही, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोघांमध्ये हे काम करू शकता. पण अजून एक बाब जी आहे ती मित्रांनो तुम्हाला इथं विचारात घेणं आवश्यक आहे, बँक निफ्टीची रेंज जी आहे मित्रांनो नॅरो होत चालले. पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून बँक निफ्टीची रेंज नॅरो आहे. मे बी बँक निफ्टी रेंज उद्या एक्सपांड करू शकतो किंवा अजून ही रेंज जी आहे ती शॉर्ट होऊ शकते किंवा स्मॉल होऊ शकते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि जो मी बाय आणि सेल करायला जो एरिया सांगितला विशेषतः बँक निफ्टी आपल्याला बाय कुठून करायचा आहे, 34,831 वरून बाय करायचं आहे, आणि बँक निफ्टीला सेल करायचं 34,655. ही जी रेंज आहे मित्रांनो ह्या रेंजमध्ये नो ट्रेडिंग झोन आहे. ह्या रेंजमध्ये तुम्ही ट्रेडिंग थोडं टाळलं तर जास्त सोयीस्कर होईल. कारण का ह्या रेंजमध्ये प्रीमियम जो आहे तो तुम्हाला प्रॉपर भेटणार नाही. प्रीमियम मार्केट जरी वाढलं पडलं तरी पण भेटणार नाही प्रॉपर. कारण आज सेम तीच कंडिशन झाली होती. सकाळी मार्केट पडत असताना ज्यावेळेला आपण पुट ऑप्शन 2 वेळा खरेदी केलं होतं, मार्केट भरपूर पडून देखील मित्रांनो आपला प्रीमियम जो आहे तो ऑप्शनचा कुठल्याही परिस्थितीमध्ये पुटचा त्या ठिकाणी वाढत नव्हता. जितका मार्केटमध्ये डाऊनसाईड येत होती त्या प्रमाणात हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे ह्या वीकमध्ये तुम्हाला थोडं ऑप्शनच्या प्रीमियम वरती देखील प्रॉपर काम करावं लागेल. डेल्टा वगैरे कुठं जास्त आहे ते काय करावं लागेल बघावं लागेल. आणि डेल्टा जर बाय केला तर एक ऑप्शन बायरला डेफिनेटली त्या ठिकाणी चांगला बेनिफिट जो आहे तो स्क्रीनवरती होताना दिसून येईल. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर जरूर तुम्ही प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी झिरोधा अपस्टॉक ऍलिस ब्ल्यू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करून मला सांगा. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मध्ये काय करेल ऍड करेल. आपलं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो आपण बँक निफ्टी मध्ये ट्रेड टाकत असताना फक्त 20 पॉईंटचा काय करतोय, एसएल हिट करतोय. पण आपलं एसएल जो आहे तो खूप छोटा आहे, त्यामुळे आपलं एसएल हिट होण्याची प्रोबॅबिलिटी देखील त्या ठिकाणी कंपॅरेटिव्हली जास्त निघते. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण आपण कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त कशा पद्धतीने प्रॉफिट घेता येईल, आपले बरेच कॉल जे आहे ते 60-60, 70-100, 150-200 पॉईंटचे आपण मुवमेंट जे आहे ते काय करतो आठवड्यातून 2 ते 3 वेळा इझिली कॅच करतो. आणि अदरवाइज बऱ्याच वेळेला आपल्याला 30-35-40 पॉईंटची मुवमेंट तर इझिली काय झाली असते त्या ठिकाणी मिळाली असते. धन्यवाद. थँक्यू.